सुनेत्रा पवार यांना खरोखरच उमेदवारी मिळू शकेल? सुनेत्रा पवार या आपल्या नात्यातील नरेंद्रच्या विरोधात उभ्या राहू शकतील? तर याची नक्की कितपत शक्यता आहे, याच्यामध्ये पार्थ पवार यांचा 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला जो पराभव झाला तो स्वाभाविकपणे अजित पवारांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळं पार्थ पवार यांचं पुढे राजकीय पुनर्वसन कसं करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 2024 हे साल महत्त्वाचे ठरणार आहे. आणि अजित पवार यांच्या अतिशय विश्वासातील दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. दत्तात्रय भरणे यांचा आणखी एक उपयोग म्हणजे ते धनगर समाजाचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडे धनगर समाजातील एकही चेहरा नाही. त्यामुळं जर भरणे यांना उमेदवारी दिली तर राजकीयदृष्ट्या एक फायदा अजित पवारांना होऊ शकतो. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या कर्जत येथील मेळाव्यामध्ये जे भाषण केलेलं आहे त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शरद पवार यांच्यावर त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याचे पडसाद तर आहेतच, पण त्यासोबतच त्यांनी काही राजकीय रणनीती देखील आखलेली आहे आणि या रणनीतीमध्ये स्वाभाविकपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील ज्या आत्ता लोकसभेच्या ज्या 4 जागा आहेत त्या 4 जागांवरती आपला पक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्या 4 जागा म्हणजे बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड. या 4ही ठिकाणी आत्ता सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. इतर 3 ठिकाणचं आपण समजू शकतो, पण त्यांचं विषय जे आहे की त्यांनी बारामतीची जागा देखील आपण लढवणार आहोत हे पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलं आहे. याचा अर्थ असा आहे की खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये, आपली चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये अजित पवार हे आता उमेदवार देणार आहेत. आता हा उमेदवार कोण असणार याच्याविषयी चर्चा स्वाभाविकपणे लगेच तातडीने सुरू झालेली आहे आणि अनेकांनी अनेक नावं पुढे केलेली आहेत. त्यातही माध्यमांमध्ये सध्या जे जोरात नाव सुरू आहे ते नाव आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं. सुनेत्रा पवार यांना खरोखरच उमेदवारी मिळू शकेल? सुनेत्रा पवार या आपल्या नात्यातील नरेंद्रच्या विरोधात उभ्या राहू शकतील? तर याची नक्की कितपत शक्यता आहे आणि अजित पवार यांच्या मनातील उमेदवार नक्की कोण आहे याचा शोध या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. यातील जे पहिलं नाव आहे सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार या खरोखरीच बारामतीमध्ये अजित पवार यांच्या बॅकबोन म्हणून काम करत आहेत. बारामती पर्यावरण त्यांचा क्लब असू द्या, काटेवाडीचं ग्रामस्वच्छता अभियान असू द्या, बारामती टेक्सटाईल पार्क असू द्या, अशा सगळ्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. अजित पवार नसतात तेव्हा बारामतीमध्ये कोणाकडे जायचं याचा असा जर प्रश्न तिथल्या नागरिकांना पडतो तर स्वाभाविकपणे जे नाव येतं ते सुनेत्रा पवार यांचंच येतं. महिलांमध्ये त्यांचं अतिशय उत्तम नेटवर्क आहे. बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये 10,000 महिलांना त्यांनी जवळपास रोजगार दिलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्याविषयी आपुलकी देखील आहे. बारामती शहर आणि बारामती पूर्णपणे तालुका जो बांधलेला आहे, अजित पवार इथनं सहजपणे प्रचाराला न जाता देखील विधानसभेची निवडणूक लढून येतात, याच्यामागे जी सगळी काही रोजची धावपळ आहे त्याच्यामागे जे कष्ट आहेत त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा नक्कीच मोठा वाटा आहे. आणि स्वाभाविकपणे अनेकांनी सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या मनातील बारामतीसाठीच्या उमेदवार असतील असा अर्थ लावलेला आहे. पण याच्यात शक्यता कितपत आहे यासाठी मी तुम्हाला काही मुद्दे तुमच्यासमोर मांडत आहे. एक तर पवार हे कुटुंब यांच्यामध्ये राजकीय वाद सुरू झालेला आहे. काकाविरुद्ध पुतण्या असा सगळा संघर्ष आपण पाहतो आहोत. प्रत्यक्षामध्ये हा संघर्ष राजकीय आहे. याचा अर्थ सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्याच पत्नीला अजित पवार उभं करतील याची शक्यता मला फार कमी वाटते. दुसरी गोष्ट अशी आहे की सुनेत्रा पवार यांच्यापेक्षाही पार्थ पवार यांचं राजकीय करिअर मला वाटतं अजित पवारांसाठी महत्त्वाचं आहे. जर पत्नीलाच उमेदवारी दिली मग पार्थ पवार नक्की करणार काय, पार्थ पवार यांच्यासाठी पर्याय काय, असाही प्रश्न अजित पवार यांच्या पुढे उभा राहू शकतो. त्यामुळं माझा जो अंदाज आहे, सुनेत्रा पवार यांचं जरी नाव माध्यमांनी पुढे लावलेलं असेल तरी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि त्या शक्यतेमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवार कुटुंबातीलच उमेदवार उभा करावा इतपत टोकाचं भांडण हे पवार कुटुंबीय करणार नाही असा आत्तापर्यंत त्यांचा रिवाज नाही. ते एकमेकांवर राजकीय वार करतील, एकमेकांविरुद्ध राजकीयदृष्ट्या तयारी करतील, पण कुटुंबामध्येच एक राजकीय लढाई लढतील याची शक्यता मला फार कमी वाटते. दुसरं नाव जे आहे ते पार्थ पवार यांचं, अजित पवार यांचे पुत्र. अजित पवार यांना पराभव जिव्हारी लागलेला आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचा 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला जो पराभव झाला तो स्वाभाविकपणे अजित पवारांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळं पार्थ पवार यांचं पुढे राजकीय पुनर्वसन कसं करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 2024 हे साल महत्त्वाचे ठरणार आहे. आणि त्यासाठी पार्थ पवार हे बारामतीतून उमेदवार असू शकतात असं देखील बोललं जातं. प्रत्यक्षामध्ये आधी मी तुम्हाला जसं म्हटलं की सुप्रिया सुळे आपल्या चुलत बहिणीच्या विरोधात पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता मला आणखीनच कमी वाटते आहे.
याचं कारण असं आहे की आत्याच्या विरोधात पार पवार निवडणूक लढवावी असं काही पवार कुटुंबामधलं जे एक कौटुंबिक वातावरण आहे त्याच्यामध्ये हे अजिबात बसत नाही. त्यामुळं पार पवार हे सुद्धा बारामतीमधून उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात असतील याचीही शक्यता मी नाकारत आहे. तिसरं जे नाव आलेलं आहे ते कांचनकुल. कांचनकुल या भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंना टक्कर देखील चांगली दिलेली होती. त्यामुळे असं अनेकांना वाटतं की कांचनकुल हा एक स्वाभाविकपणे पर्याय अजित पवारांपुढे असू शकेल. पण त्यातली मेक अशी आहे की कांचनकुल या राहुल कुल यांच्या पत्नी असल्यामुळं आणि राहुल कुल हे काय आता अजित पवार यांच्या मर्जीतील आमदार नाही आहेत. राहुल कुल हे आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले गेलेले आहेत आणि भाजप आमदाराच्या पत्नीला उमेदवारी द्यावी असा निर्णय अजित पवार घेण्याची शक्यता दुर्वाण वयानंही अजिबात नाही. त्यामुळे कांचनकुल यांच्या देखील नावाला मी फुली मारत आहे आणि अजित पवार त्यांना उमेदवारी देतील ही शक्यता पूर्णपणे मी फेटाळून लावत आहे. मग तुम्ही म्हणाल नाव कोणतं आहे आणि कोण डार्क हाऊस ठरू शकेल, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मला जी दोन नावं वाटतात त्या दोन नावापैकी एक नाव 2024 बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात येऊ शकतं. त्यातलं पहिलं नाव जे आहे ते दत्तात्रय भरणे यांचं. माजी राज्यमंत्री म्हणून तुम्ही ते नाव ऐकलंच असेल. इंदापूरचे आमदार आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून ते पुढे आलेले आहेत आणि अजित पवार यांच्या अतिशय विश्वासातील दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. दत्तात्रय भरणे यांचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते धनगर समाजाचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडे धनगर समाजातील एकही चेहरा नाही. त्यामुळं जर भरणे यांना उमेदवारी दिली तर राजकीयदृष्ट्या एक फायदा अजित पवारांना होऊ शकतो. धनगर मतांचं कॉन्सॉलिडेशन बारामतीमध्ये चांगलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये धनगरांचं प्रमाण हे साधारणपणे 20-30% आहे. काही ठिकाणी ते 40% देखील आहे. त्यामुळं जी आगामी विधानसभेची त्यांची जी रणनीती असेल त्याच्यामध्ये भरणे हे नाव योग्य बसतं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, भरणे यांचा जर पराभव झालाच तर त्यांच्यासाठी इंदापूर विधानसभेचा मार्ग हा खुला राहणारच आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार दिल्याचंही समाधान अजित पवार यांना लाभेल. कुटुंबामध्ये भांडणं होणार नाही आणि जरी पराभव झाला तरी भरणे हे इंदापूरचे विधानसभेचे उमेदवार असतीलच याच्यामध्ये काही शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळे डार्क हॉर्स हे मला दत्तात्रय भरणे वाटतात. आणखीन एक पाचवं नाव माझ्या डोळ्यासमोर आहे त्याही रुपाली चाकणकरांचं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर आता कार्यरत आहेत. अजित पवार गटाच्या एक आता प्रभावी व्यक्ती म्हणून देखील त्यांचा नाव पुढे आलेला आहे. त्या खडकवासला मतदारसंघातील आहेत. लोकसभा किंवा विधानसभेवर जायची त्यांची आधीपासूनची इच्छा आहे. खरं तर त्यांना विधानसभा लढवायची आहे पण मला असं वाटतं की अजित पवारांना ही लोकसभा लढवायची आहे. आपण ही लोकसभा लढवत आहोत असं भाजपला देखून दाखवून द्यायचं आहे. तर त्यासाठी जे नाव असेल तर ते रुपाली चाकणकरांचं असेल. महिला विरुद्ध महिला, सुप्रिया सुळे विरुद्ध रुपाली चाकणकर अशी एक लढत त्याच्यामध्ये ती होऊ शकते. रुपाली चाकणकर ज्या खडकवासला मतदारसंघातून येतात तो खडकवासला मतदारसंघ हा बारामतीमधला सर्वात मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळं जर सुप्रिया सुळेंना खरोखर जर हरवायचं असेल तर खडकवासल्याची मदत ही महत्त्वाची ठरणार आहे. सुप्रिया सुळे यांचा जो आत्तापर्यंतचा जो विजय सुकर होण्याचे जे कारण आहेत तो बारामती विधानसभा मतदारसंघ आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातनं सुप्रिया सुळे सहजपणे 1,00,000 जास्त मताधिक्याने आघाडीवरती असतात आणि त्यामागे स्वाभाविकपणे अजित पवारांची ताकद मोठी असते. जर अजित पवार विरोधात गेले आणि खडकवासल्याची जर ताकद रुपाली चाकणकरांना मिळाली, भाजप आणि जर शिवसेना एकत्र आल्या तर रुपाली चाकणकर या चांगल्या लढत देऊ शकतील असं सध्याचं चित्र आहे. आणि पण हे जे आपण गणित मांडतो आहोत हे गणित मांडण्यामागे एक शक्यता आपण अशी गृहीत धरलेली आहे की अजित पवार हे खरोखरीच गंभीरतेनं सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देतील. आणि जरी द्यायचा असला तरी तो पवार कुटुंबातील देणार नाहीत आणि तो असा एक कच्चा लिंबू सुद्धा देऊ शकतात. आणि जर त्यांना कच्चा लिंबू द्यायचा असेल तर या 4-5 नावांव्यतिरिक्त 6वं नाव देखील चर्चेत येऊ शकतं. मात्र ते कोण असू शकेल हे आता मला देखील सांगता येत नाही आहे. पण त्यांना जर सिरियसपणे निवडणूक ते जर लढवणार असतील तर नक्कीच त्यांच्यापुढे देखील ही 5 नावं असतील. पण आधी म्हटल्या प्रमाणे कुटुंबातील नाव हे येण्याची शक्यता कमी आहे. कांचनकुल यांचा तर संबंधच नाही आहे. दत्तात्रय भरणे किंवा रुपाली चाकणकर या नावांची जी पसंती आहे ती मोर दॅन 75% आहे. डिस्टिंक्शनमध्ये आपण जसं म्हणतो की जर मिळालेच तर यांनाच उमेदवारी मिळू शकते. आणि जर पवारांना केवळ लढवण्याचं एक नाटकच जर करायचं असेल तर इतर देखील नावं येऊ शकतात. पण मला वाटतं ही 5 नावांपैकी ही 2 नावं दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर ही सध्या आघाडीवर राहतील असं सध्याचं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज काय आहे, काय असू शकेल, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार अजित पवार देतील
याबद्दल तुमचा अंदाज आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून सांगा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करायला, कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.